पुण्यातील ओम साई सदनिका सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सोसायटीत गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पाण्याच्या टाकीत सांडपाणी सोडले जात असल्याचे उघडकीस आले आहे. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांना या घटनेची कल्पना देऊनही त्यांनी या ठिकाणी भेट देऊन तात्काळ उपाययोजना न केल्याने येथील रहिवाशात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होते आहे. पनवेलमधील ओमसाई सदनिका या सोसायटीमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून गटाराचे तसेच सांडपाणी पाण्याच्या टाकीमध्ये मिसळले जात आहे. येथील पाण्याच्या टाकीत मोठ्या प्रमाणात घाण जमा झाली असल्याचे मंगळवारी निदर्शनास आल्यानंतर येथील रहिवाशांनी महापालिका डॉक्टर आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याशी तत्काळ संपर्क साधला. परंतु आयुक्तांनी त्यांना समाधानकारक उत्तर दिले नाही, त्यामुळे येथील रहिवाशी संतप्त झाले. ही बाब लोकप्रतिनिधींना माहीत होताच त्यांनी या ठिकाणी भेट देऊन समस्येची पाहणी केली, परंतु आयुक्त याबाबत उदासीन असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. बुधवारी सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या सोसायटीतील पाण्याची टाकी सफाई करण्याचे काम हाती घेतले. याबाबत सोसायटीचे सेक्रेटरी व्ही बी नाईक यांच्यासह अन्य रहिवाशांनी येथील समस्येबाबत मल्हार टीव्हीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. आमच्या सोसायटीमध्ये 4-5 दिवसापासून आजाराचं वास्तव झालेलं आहे. बऱ्याच घरांमधून पोटात मळमळणं, जुलाब आणि कावीळ, 3 पेशंट आमच्या सोसायटीमध्ये कावीळचे जर भेटलेले आहेत. तरी या 4 दिवसामध्ये आम्हाला वाटलं, सोसायटीचे सभासद या नात्याने, मी स्वतः सेक्रेटरी आहे, आम्हाला वाटलं की पाणी काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा लाईनमध्ये काहीतरी डिस्प्यूट असेल, त्या कारणास्तव पाणी गढूळ येत असेल किंवा खराब येत असेल. आम्ही पण थोडंसं दुर्लक्ष केलं. परंतु काल दिनांक 3/4/2018 रोजी संध्याकाळी 7:30 दरम्यान पाण्याला अतिशय दुर्गंधी सुटली आणि त्याच्यातून आमचे वॉचमन आहेत, त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं की सर अशा अशा प्रकारचे आपल्या पाण्याला घाण वास येत आहे. त्यानंतर मी लगेच शहानिशा केली. नगरपालिकेत दर्शना भोईर मॅडम ज्या नगरसेविका आहेत त्यांना मी कळवलं, तर त्या म्हटल्या की पाण्याचे 2 सॅम्पल भरा आणि आम्हाला ते उद्या जमा करा. त्यानुसार मी त्या 2 बॉटल तिथं पाण्याच्या मी भरल्या. थोडा वेळ मी फक्त घरी गेलो वर आणि थोड्या वेळात पुन्हा मला वॉचमनचा फोन आला, सर सर असं असं झालेलं आहे, आपल्या टाकीमध्ये डायरेक्टली संडास आणि गटाराचं पाणी आलेलं आहे. मी लगेच तातडीनं खाली आलो, पाहतो तर काय कमीत कमी आमच्या टाकीमध्ये 2 टोपली भरेल एवढं संडास आलेलं होतं आणि गटाराचं पूर्ण काळ्या प्रकारचं पाणी. लगेच आम्ही सगळ्यांना सोसायटीमध्ये सगळ्यांना सांगून पाणी कुणीही वापरू नका. आमच्या 3 विंग आहेत ABC, तिन्ही विंगला आम्ही लगेच कळवलं, पाणी वर चढवलं गेलं होतं. मेन लाईनचं पाणी आहे, पिण्याचं दररोजचं पाणी आहे, जीवनावश्यक वस्तू आहे, त्या अनुषंगाने आम्ही ते पाणी लगेच सगळ्यांना वॉचमनतर्फे सांगून सगळ्यांना आम्ही फोन केले आणि सांगितले कुणीही पाणी वापरू नका. परंतु काही लोकांनी त्याचा पाण्याचा वापरसुद्धा केलेला होता, जेवणासाठी तोच पाणी वापरलं. आज असं म्हणता येईल की महानगरपालिका, एवढी मोठी महानगरपालिका आज या नव्या मुंबईमध्ये महानगरपालिका होऊन गाठलेली आहे. 5,000 कमीत कमी सोसायट्या आहेत आणि अशा प्रकारची जर दुरावस्था असेल तर याला कारणीभूत कोण किंवा कारणीभूत कोण असं म्हणता येईल? तर हा माझ्या मते हा अतिशय लांछनास्पद अशी गोष्ट आहे की महानगरपालिकेत आयुक्त असताना अशा प्रकारची गोष्ट होणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि पनवेल महानगरपालिकेस ही गोष्ट योग्य नाही.